हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आपण ड्रग इन्स्पेक्टरची बॅच स्टार्ट केलेली आहे। आज सेकंड डे आहे मित्रांनो। आपण आधी काल बघितलो फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन या पॉइंट मध्ये जे सब पॉइंट होते मित्रांनो, ते कोणते कोणते सब पॉइंट होते? एज, बॉडी वेट, बॉडी सरफेस एरिया आणि सेक्स। आता मित्रांनो, एज, बॉडी एरिया आणि बॉडी सरफेस एरियावरती मित्रांनो डोस कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले पण आपण डिस्कस केलेले आहेत। आणि तुम्ही जर तो डे वनचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा मित्रांनो। माझ्या युट्यूब चॅनलवर मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याचं नाव आहे ड्रग इन्स्पेक्टर। आणि मित्रांनो, जी भरती होणार आहे 2024 ची, तर त्या भरतीमधला जो ड्रग इन्स्पेक्टरचा सर्व सिलेबस आहे मित्रांनो, तर तो माझ्या युट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये सर्व बॅच तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, आता आपण स्टार्ट करू। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत मित्रांनो रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, सायकोलॉजिकल फॅक्टर असेल, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर, पॅथॉलॉजिकल फॅक्टर, फार्माको जेनेटिक फॅक्टर आणि टोलरन्स। आणि मित्रांनो, ह्याची पीडीएफ जसं आपलं व्हिडिओ म्हणजे जसे हा पॉइंट संपेल मित्रांनो, तसंच ह्याची पीडीएफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। मित्रांनो, हे जे दिसतंय तुम्हाला ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे डे वनच्या लेक्चरमध्ये। आता आपण डिस्कस करणार आहे मित्रांनो रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की रूट जो असतो एखाद्या ड्रगचा, आपल्याला रिस्पॉन्स जर व्यवस्थित पाहिजे असेल किंवा कमी जास्त पाहिजे असेल, किंवा पेशंटची जी कंडिशन असणार आहे म्हणजेच अनकॉन्शियस पेशंट असेल, त्याला ओरल रूटने ड्रग ऍडमिनिस्टर करता नाही येणार, तर त्या सिच्युएशन मध्ये ड्रगचा रिस्पॉन्स आपल्याला व्यवस्थित जर पाहिजे असेल तर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन खूप महत्वाचं आहे। म्हणजेच रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही काय करणार आहे मित्रांनो, मॉडिफाय करणार आहे त्या पर्टिक्युलर ड्रगच्या ऍक्शनला। म्हणजेच एखाद्या ड्रगचे ऍक्शन जास्त भेटणार आहे किंवा कमी भेटणार आहे। आता समजा तुम्ही एखादा ड्रग ओरली जर इंजेक्ट केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम इन्क्लूड होणार आहे। म्हणजे तो ड्रग त्याच्या साईड ऑफ ऍक्शन वरती किंवा त्याच्या रिसेप्टर वरती कमी जाणार आहे, म्हणजे त्याची ऍक्शन आपल्याला कमी भेटणार आहे। मित्रांनो इथे बघा, द ऑनसेट ऑफ फार्माकोलॉजिकल ऍक्शन इज क्विक वेन ऍडमिनिस्टर्ड इंट्राव्हेनसली इवन थ्रू द डोस आर स्मॉलर दॅन वेन ऍडमिनिस्टर्ड ओरली। मित्रांनो, जर तुम्ही ओरली एखादा ड्रग ऍडमिनिस्टर्ड करायचा असेल तर त्याचं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे असणार आहे तर ते मित्रांनो ते जास्त लागणार आहे किंवा त्याची क्वांटिटी जास्त लागणार आहे। त्याचं सिम्पल पॉइंट आहे, कारण त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होणार आहे। जर तो ड्रग तुम्ही इंट्राव्हेनसली दिला मित्रांनो तर तो सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये इझी जाणार आहे आणि त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम पण होणार नाहीये। आणि त्याची रिस्पॉन्स जी असणार आहे मित्रांनो, त्याची ऍक्शन क्विक भेटणार आहे, राईट। तर हा जो रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचा पॉइंट आहे मित्रांनो, हा मॉडिफाय करतो ड्रग रिस्पॉन्सला, राईट। तर मित्रांनो, आपण नेक्स्ट पॉइंट बघू। आता नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो सायकोलॉजिकल फॅक्टर। तर मित्रांनो, सायकोलॉजिकल फॅक्टर पण खूप इम्पॉर्टंट आहे। जर पेशंटला एखादा ड्रग इंजेक्ट केला तर त्याच्या त्या टाइमची थिंकिंग काय असणार आहे त्यावर पण खूप काही जो ड्रगचा रिस्पॉन्स आहे तो डिपेंड आहे। जर आपण समजा एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याला ड्रग दिलो आणि तोच ड्रग आपण समजा मेडिकल स्टोअर मधून त्याला घरी आणून दिलो, तर त्याच्या मेंटल जे सायकोलॉजिकल स्टेट आहे त्या पेशंटची ती डिफरंट असणार आहे। हॉस्पिटलमध्ये जर डॉक्टरने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टीवर त्याचा भरोसा बसतो, आणि तो ड्रग पेशंटने घेतला तर त्याची बॉडी जी आहे ती बॉडीला असं वाटणार आहे की आपण ड्रग घेतलाय, आता आपलं जे दुखणं आहे ते राहून जाणार आहे, राईट। तर त्याचा रिस्पॉन्स त्या सायकोलॉजिकल कंडिशनवर पण डिपेंड असणार आहे। ड्रगचा रिस्पॉन्स सायकोलॉजिकल फॅक्टरमुळे मॉडिफाय होतो मित्रांनो। आता इथे बघा, सायकोलॉजिकल फॅक्टर प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन द वे पीपल रिस्पॉन्स टू द ड्रग। सम पेशंट्स इवन रिस्पॉन्ड टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ फार्माकोलॉजिकली इनर्ट मटेरियल प्लासिम्बो। तर मित्रांनो, प्लासिम्बो, आता प्लासिम्बो म्हणजे काय असतं माहिती का? एक असा फार्माकोलॉजिकल इनऍक्टिव्ह सबस्टन्स असणार जसं की लॅक्टोज किंवा सुक्रोजने बनलेला असतो,
आणि त्याचं मित्रांनो फार्माकोलॉजिकली काही इफेक्ट होत नाही आहे. फक्त प्लॅसिंबो काय असणार आहे, आपला जो ड्रग असणार आहे टॅबलेट किंवा कॅप्सूल त्याच्यासारखा सेम असतो. म्हणजे त्याचा साईज, शेप, कलर हे कशासोबत असणार आहे, आपल्या ड्रगसोबत मित्रांनो मॅच करणार असणार आहे, म्हणजे त्यासारखा सेम असणार आहे. आणि मित्रांनो तो जर प्लासिम्बो फिजिशियनने दिला एखाद्या पेशंटला, तर पेशंटला काय वाटतं, त्याची सायकोलॉजिकल स्टेटला काय वाटतं की तो सेम आहे, म्हणजे आपण ड्रगच घेतोय आणि आता आपण हा ड्रग घेतोय म्हणजे आपण बरे हो. पण त्याचा फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी काहीही नसणार आहे, म्हणजेच एखाद्या रिसेप्टरला तो जाऊन बाइंड नाही होणार आहे, त्याचं फार्माकोलॉजिकल म्हणजे मोड ऑफ ॲक्शन दाखवणार नाही आहे काहीच. तरी पण त्याच्या फिजिओलॉजिकल स्टेट कंडिशनमुळे तो पेशंट बरा होतोय. म्हणजेच मित्रांनो ज्या टाइमला आपण एखादा ड्रग घेतोय त्या टाइमला त्या पेशंटची सायकोलॉजिकल कंडिशन कशी आहे त्याच्यावर ड्रग रिस्पॉन्स डिपेंड आहे, म्हणजे तो ड्रग रिस्पॉन्स मॉडिफाय होणार आहे मित्रांनो. आता इथे बघा, हेच मी आता जे सांगितलेलं तुम्हाला ते दिलेलं आहे. प्लासिम्बोज आर इनॅक्टिव्ह डोसेज फॉर्म युजली टॅबलेट ऑर कॅप्सूल कंटेनिंग सुक्रोज ऑर लॅक्टोज. ए प्लासिम्बो ऍडमिनिस्ट्रेशन बाय द फिजिशियन इन हुम द पेशंट हॅज कॉन्फिडंट मे ऍक्ट अपॉन द सजेशन बाय द प्रिस्क्रायबर. म्हणजे डॉक्टरने एखादी चिठ्ठी प्रिस्क्राईब करून दिली तर पेशंट भरोसाच ठेवतो की हा आता मी क्युअर होणार आहे. And may result in the improvement in sleep, appetite, bowel habits and general well-being. तर त्याच्यामुळे असं होतं की पेशंट काय करणार आहे, जेवण व्यवस्थित करणार आहे, त्याला झोप व्यवस्थित येणार आहे, म्हणजे त्याची सायकोलॉजी असं जास्त विचार नाही करत बसणार आहे की माझं दुखत आहे आता कसं राहील कसं होईल. तर त्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो हे जे प्लासिम्बोज असतात ते एखाद्या पेशंटला दिले तर ते रिझल्ट भेटतो. आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो ड्रगचे मित्रांनो खूप सारे साईड इफेक्ट असतात. आता अननेसेसरी काही पेशंटला समजा ड्रग दिला तर त्याचे साईड इफेक्ट होणार आहे, पण प्लासिम्बो दिल्यास साईड इफेक्ट होणार आहे का, नाही. हा ह्याचा खूप चांगला प्लस पॉइंट आहे. नंतर बघा, इट हॅज बीन वर्कड आउट दॅट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ प्लासिबो प्रोड्यूस ए व्हरायटी ऑफ पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस इन अबाउट 30-35% ऑफ ए पेशंट अँड क्लासिफाईड ॲज प्लासिम्बो रिस्पॉन्डर. तर मित्रांनो 30-35% पेशंटमध्ये प्लासिम्बो इफेक्टिव्ह आहे, म्हणजे 35% पेशंटमध्ये जर प्लासिम्बोज दिला तरी पेशंट बरा होतो. त्याचं एकमेव रिझन म्हणजे त्याची सायकोलॉजिकल कंडिशन, आणि त्यावर पण एखाद्या ड्रगचा रिस्पॉन्स डिपेंड असतो मित्रांनो. आता नंतरचा इम्पॉर्टंट फॅक्टर बघू मित्रांनो, तो कोणता आहे, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर. आता मित्रांनो इम्युनॉलॉजिकल फॅक्टर एखाद्या पेशंटची खूप इम्पॉर्टंट असते. जर इम्युन सिस्टीम जर एखाद्या व्यक्तीची चांगली असेल तर त्याला मित्रांनो लवकर डिसीजच होत नाही. जरी समजा एखादा बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ही झाला तर आपली बॉडी स्वतः रिस्पॉन्स करते आणि त्याला टॅकल करते. तर त्या सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीला एक ड्रगची गरजच नाही पडणार मित्रांनो. इम्युन आता कोविड टाइममध्ये पण भरपूर लोक असं ही करत होते की इम्युन बुस्टर ॲडमिनिस्ट करत होते, विटॅमिन घेत होते आणि डाएट व्यवस्थित करत होते, कारण त्याची कोरोनाबद्दल काही लोक असिम्प्टोमॅटिक इफेक्ट होते, म्हणजे कोविड जरी झाला तरी त्यांना सिम्पटम्स दाखवत नव्हते. त्याचं कारण काय होतं मित्रांनो की सिम्पटम्स का दाखवत नव्हते, कारण त्या व्यक्तीची पर्टिक्युलर व्यक्तीची इम्युन सिस्टीम खूप स्ट्रॉंग होती मित्रांनो. तर त्यामुळे कोविड जरी त्यांना डिटेक्ट झाला, PCR ते टेस्ट जर झाले ते, तरी पण तो टेस्टमध्ये पॉझिटिव्ह होता पण त्याला सिम्पटम्स दिसत नव्हते मित्रांनो. तर इम्युनॉलॉजिकल फॅक्टर त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. इम्युनॉलॉजिक फॅक्टर कॉजेस सम पेशंट टू द रिॲक्ट इन टोटली डिफरंट वे दॅन मेजॉरिटी ऑफ अदर्स. तर मित्रांनो इम्युन फॅक्टरमध्ये कसं, इम्युन सिस्टीममुळे खूप सारे साईड इफेक्ट पण होतात, म्हणजेच काय मित्रांनो एलर्जी किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन ऑकर होतात.
तर एखादा ड्रग मित्रांनो जर आपण ऍडमिस्ट केला तर त्याच्या इम्युनॉलॉजिकल इम्युन सिस्टीम मुळे काय होणार, त्या ड्रगच्या अंडर बॉडी हायपर सेन्सिटिव्ह होणार किंवा स्टिम्युलेट होणार. आता येतो बघा, फर्स्ट प्रायमरी एक्सपोजर ऑफ द पेशंट टू द ड्रग स्टिम्युलेट द इम्युनॉलॉजिक मेकॅनिझम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज. तर मित्रांनो एखादा ड्रग जर फर्स्ट टाइम एखाद्या पेशंटला ऍडमिनिस्ट्रेट केला आपण तर ते काय करणार, स्टिम्युलेट करतात मेकॅनिझम की अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी. आता बघा, लेटर वेन द पेशंट रिसीव द सेम ड्रग अगेन द रिएक्शन मे ऑकर्स विच मॅनिफेस्ट इन डिफरंट वेज रेंजिंग फ्रॉम ब्रीदिंग डिफिकल्टी स्किन जॉईंट अँड ब्लड डिसऑर्डर. तर मित्रांनो आता एखादा पेशंटने ड्रग घेतला आणि त्यावेळेस त्याची इम्युनॉलॉजिकल सिस्टीम स्टिम्युलेट झाली आणि त्या ड्रग विरुद्ध अँटीबॉडीज त्याच्या डेव्हलप झाल्या. आणि मित्रांनो ज्यावेळेस पेशंट तो सेकंड टाइम ड्रग घेईल तो, तर त्यावेळेस मित्रांनो त्याच्या रिॲक्शन ऑकर होणार आहेत, त्याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे मेजर साईड इफेक्ट होऊ शकतात, राईट. आणि सच मॅनिफेस्टेशन आर ड्यू टू ड्रग एलर्जी और हायपर सेन्सिटिव्हिटी, हिस्ट्री ऑफ एलर्जी टू सर्टन ड्रग्स इन अ पेशंट इज ए ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन फॉर द यूज ऑफ दॅट ड्रग. आणि मित्रांनो हे जे एलर्जिक कंडिशन असते ते पेशंट टू पेशंट व्हॅरी असणार आहेत. आता एखाद्या पेशंटला वेगळ्या कोणत्या तरी पॅरासिटोमॉलची एलर्जी सपोज, तर दुसऱ्याला डायक्लोफिनॅकची असेल, तर त्याच्यामध्ये हे पर्टिक्युलर ड्रगला ज्यावेळेस एखादा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतात त्यानंतर त्याची हिस्ट्रीमध्ये तो ॲड होणार आहे. ऑलरेडी आपल्याला नाही समजणार की या पेशंटला ह्या ड्रगची ऍलर्जी होईल का, नाही. त्याच्यामुळे ते इम्युनॉलॉजिकल फॅक्टर काय करणार आहे, ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करणार आहेत किंवा ड्रगचा रिस्पॉन्स मॉडिफाय करणार आहेत. मित्रांनो आता इम्युनॉलॉजिकल फॅक्टर झाला मित्रांनो, आता पॅथॉलॉजिकल फॅक्टर. पॅथॉलॉजिकल फॅक्टर पण हा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो एखाद्या ड्रगचा रिस्पॉन्स, किंवा एखादा ड्रग जर एखाद्या पेशंटला ऍडमिस्ट करायचा असेल तर त्याची आधीची कंडिशन काय, हिस्ट्री काय, म्हणजे त्या पेशंटला लिव्हर डिसीज आहे का, त्या पेशंटला किडनी डिसीज आहे का, किंवा त्या पेशंटला मेजर इफेक्ट आहे का कोणता, तर ते चेक करणं खूप गरजेचं आहे. किंवा त्या पेशंटमध्ये कोणता विटॅमिनची डिफिशियन्सी आहे का, म्हणजे त्यानुसार आपल्याला तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करता येईल किंवा त्यानुसारच त्याचा इफेक्ट भेटेल. मित्रांनो आता इथे बघा, डिसीज ऑफ ए लिव्हर किडनी इंटरफेअर विथ द डिटॉक्सिफिकेशन अँड एक्सक्रिशन ऑफ ए ड्रग्स अँड युजुअल डोसेस कॅन अक्युम्युलेट टू द टॉक्सिक लेवल इन द बॉडी. आता मित्रांनो हे लिव्हर आणि किडनी हे दोन जे ऑर्गन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आता लिव्हरचं फंक्शन कसं मेटाबोलाइट करणं एखाद्या ड्रगला, आणि किडनीचं कसं एक्सक्रिशन करणं एखाद्या ड्रगला. आता किडनीमध्ये जर काही किडनी डिसफंक्शन असेल तर त्यावेळेस मित्रांनो एखादा ड्रग बॉडीच्या बाहेर फेकला जाईल का, नाही फेकला जाणार, त्याच्यामध्ये त्याचं फंक्शन व्यवस्थित होणार नाहीये आणि त्यामुळे टॉक्सिक लेवल वाढणार आणि त्या पेशंटला साईड इफेक्ट होणार. आणि आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो थायोपेंटॉल. तर मित्रांनो थायोपेंटॉल काय आहे याचं क्लासिफिकेशन मध्ये जर बघितलं आपण तर तो बारब्युच्युरेट आहे थायोपेंटॉल, आणि तो कसला आहे अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग, मे कॉज ए अनएक्सपेक्टली डीप अँड प्रोलॉंग्ड अनकॉन्शियसनेस ऑर डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर इन ए पेशंट विथ हेप्टिक इनसफिशियंटी. म्हणजे मित्रांनो ज्या पेशंटला हेप्टिक इनसफिशियंटी असेल तर त्या पेशंटला जर आपण थायोपेंटॉल ऍडमिनिस्ट्रेट केला अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग बारब्युच्युरेट तर त्या पेशंटमध्ये मित्रांनो तो पेशंट कोमात पण जाऊ शकतो आणि नाहीतर त्याची डेथ पण होऊ शकते रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन. तर मित्रांनो हे माहिती असणं गरजेचं आहे फिजिशियनला की हेप्टिक इन्सफिशियंटमध्ये थायोपेंटॉल देता येणार नाहीये, म्हणजे मित्रांनो त्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्ट मॉडिफाय करावा लागेल, आपल्याला चेंज करावा लागेल, राईट. आता दुसरं एक्झाम्पल बघू आपण, इन पेशंट विथ ए इम्पेअर्ड रिनल फंक्शन. ज्या पेशंटमध्ये मित्रांनो इम्पेअर्ड रिनल फंक्शन असणार आहे त्यामध्ये मित्रांनो
ड्रग लाईक ट्रिप्टोमायसिन, जेंटामायसिन अँड केनामायसिन मे अक्युमुलेट टू द टॉक्झिक लेवल कॉजिंग सिरियस 8th क्रॅनियल नर्व डॅमेज. तर मित्रांनो, इथे डीआयच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन पण यावर येऊ शकतो की अशा कोणत्या ड्रग आहेत जे इंजेक्ट रिनल इनफंक्शन इम्पेअर्ड रिनल फंक्शन पेशंटला जर ट्रिप्टामायसिन दिलं तर कोणती नर्व ब्लॅक होईल किंवा डॅमेज होईल. आणि ऑप्शनमध्ये असेल 8th क्रॅनियल नर्व, किंवा असा विरुद्ध बी क्वेश्चन विचारणार की 8th क्रॅनियल नर्व डॅमेज का होते रिनल इम्पेअर्ड रिनल फंक्शन असणाऱ्या पेशंटमध्ये. तर तिथे ऑप्शन असणारे ड्रग ट्रिप्टामायसिन, केनामायसिन अँड जेंटामायसिन. नंतर बघा मित्रांनो, आणि हे डॅमेज का होणार आहे, दे आर नॉट ॲडिक्युएट एक्सक्रेटेड वाया किडनीज. नंतर बघा, स्पेशल टॅबलेट बेस्ड ऑन द क्रिएटिनिन क्लिअरन्स व्हॅल्यू आर अवेलेबल विच गिव्ह करेक्शन फॅक्टर फॉर अ ड्रग डोसेस टू बी ऍडमिनिस्टर्ड टू पेशंट विथ रिनल इन्सफिशियंटी. म्हणजेच काही टॅबलेट आहेत मित्रांनो ज्यामध्ये चेक करणार की रिनल फंक्शन कसं होणार, क्लिअरन्स क्रिएटिनिन क्लिअरन्स त्यामध्ये होणार मित्रांनो. नंतरचा पॉइंट आहे, पेशंट्स विथ हायपरथायरॉइडिझम, म्हणजे ज्या पेशंटला मित्रांनो हायपरथायरॉइडिझम असणार आहे, आर एक्सेसिव्हली सेन्सिटिव्ह टू द ॲड्रेनालिन अँड अदर सिम्पॅटोमायमॅटिक्स अँड रिलेटिव्हली रेझिस्टंट विथ डिजिटॅलिस अँड मॉर्फिन. पेशंट विथ हायपोथायरॉइडिझम रिस्पॉन्ड टू द दिस ड्रग इन द अपोजिट वे. तर मित्रांनो, हे एक्झाम्पल आहेत. नंतर मित्रांनो, ह्याची मी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये देणार आहे, तुम्ही व्यवस्थित रीड करून हे पॉईंट पण तुमच्या नोट्समध्ये घेऊ शकतात मित्रांनो. सेकंड पॉईंट बघा मित्रांनो, आता फार्मॅकोजेनेटिक फॅक्टर. ह्याच्या आधी आपण सायकोलॉजिकल फॅक्टर बघितला, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर बघितला मित्रांनो. आता बघू मित्रांनो फार्मॅकोजेनेटिक फॅक्टर, म्हणजे मित्रांनो जेनेटिक फॅक्टर कसा अल्टर करणार आहे किंवा मॉडिफाय करणार आहे ड्रगच्या ऍक्शनला. आता इथे दिले बघा, जेनेटिक फॅक्टर समटाईम्स अकाउंट फॉर द डिफरन्स इन ए रिस्पॉन्स ऑफ पेशंट रिसिव्हिंग सिमिलर डोसेस ऑफ द सेम ड्रग. आता मित्रांनो, हे जेनेटिक फॅक्टर जे असणार आहे ते पेशंट टू पेशंट डिफरंट असणार आहे. आता काही पेशंटमध्ये जर एखाद्या ड्रगचा साईड इफेक्ट ऑकर होत असेल पण तोच साईड इफेक्ट काहीमध्ये ऑकर होत नाहीये, किंवा त्याचा रिस्पॉन्स काहीमध्ये भेटत आहे पण काहीमध्ये भेटत नाहीये, तर त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जेनेटिक फॅक्टर. कारण त्यांच्या जेनेटिकमध्ये असं काहीतरी असणार आहे ज्या गोष्टीमुळे त्या ड्रगचा इफेक्ट त्याप्रमाणे भेटत नाहीये. आता इथे बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल सम पीपल आर रॅपिड इनॅक्टिव्हर्स ऑफ आयसोनॅझाइड. आयसोनॅझाइड माहिती आहे, आयसोनॅझाइड मित्रांनो अँटी टीव्ही ड्रग आहे, ट्युबरक्लॉसिस अँटी टीव्ही ड्रग आहे. वाईल ऑदर आर स्लो इनॅक्टिवेटर. मित्रांनो, आता काही पेशंट काही पर्सन पीपलमध्ये काय होणार आहे, आयसोनॅझाइड जर ॲडमिनिस्टर्ड केला तर तो लगेच रॅपिड इनॅक्टिवेट होणार आहे, आणि काही पीपलमध्ये काय असणार आहे, स्लो इनॅक्टिवेटर. तर ही कंडिशन का होते, तर ह्याचं रिझन असणार आहे मित्रांनो तिच्या जेनेटिक्समध्ये जेनेटिक फॅक्टरमुळे. आता इथे द लेटर आर मोर लाईकली टू सफर द इल इफेक्ट ऑफ आयसोनॅझाइड लाईक पॉलीन्युरिटिस. म्हणजे मित्रांनो आयसोनॅझाइडच्या जेनेटिक फॅक्टरमुळे काय होणार आहे, काही पेशंटला नंतर पॉलीन्युरिटिस हा डिसीज ऑकर होऊ शकतो मित्रांनो. तर त्यामुळे जेनेटिक फॅक्टरनुसार ड्रगचा इफेक्ट मॉडिफाय होणार आहे. नंतर द ॲबिलिटी टू इनॅक्टिवेट आयसोनॅझाइड बाय असिटायलेशन इज जेनेटिकली डिटरमाइंड. म्हणजे मित्रांनो, आता हे असिटायलायझेशन जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, जेनेटिक म्हणजे जेनेटिकल फॅक्टरमुळे त्या पेशंटचा असिटलायझेशनवर इफेक्टमुळे इनॅक्टिवेट किती वेळात होणार, रॅपिड होणार आहे की स्लो होणार आहे ते डिपेंड असणार आहे. तर मित्रांनो यावर क्वेश्चन पण विचारू शकता
की आयसोनाझाइडचं जे इनॲक्टिवेशन आहे ते कशावर डिपेंड आहे, ते कशावर आहे मित्रांनो, ॲसिलायलेशन जेनेटिकल फॅक्टरमध्ये. नंतर बघा, सिमिलरली देर आर नो अदर एक्झाम्पल इन्व्हॉल्विंग ड्रग लाईक नो नाही सिमिलर देर आर अदर एक्झाम्पल्स इन्व्हॉल्विंग ड्रग लाईक ससिनिल क्लोरिन, ससिनिल कोलिन, प्रिमाक्विन, हॅलोथेन अँड वॉरफॅरिन, वेअर द टिपिकल रिस्पॉन्स इज जेनेटिकली डिटरमाइंड. म्हणजेच ह्यांचे ड्रग जे मेन्शन केलेले आहेत मित्रांनो, त्यांचा पण रिस्पॉन्स कसा असणार आहे, जेनेटिकली डिपेंड असणार आहे मित्रांनो. विथ द डेव्हलपमेंट ऑफ अदर फार्माकोजेनेटिक्स मोस्ट आयडिओसिंक्रेटिक रिॲक्शन टू द ड्रग आर नाऊ बी ॲट्रिब्युटेड टू जेनेटिकली डिटरमाइंड डिफेक्ट पर्टिक्युलरली इन सर्टन एन्झाइम सिस्टीम. तर मित्रांनो, ॲडोसिंक्रेटिक रिॲक्शन म्हणजे कशा रिॲक्शन असतात. आता समजा एखादा ड्रग आहे, समजा पॅरासिटामॉल ड्रग आहे, त्याचा साईड इफेक्ट मित्रांनो हायर डोसेस म्हणजे लिव्हर डॅमेज आहे. तर मित्रांनो, हे सर्वांसाठी आहे, राईट. आणि बाकीचे जे अदर साईड इफेक्ट असतील पॅरासिटामॉलच्या लेवलवर असणारे, तर ते सर्वांमध्ये दाखवणार आहेत. पण अशा काही रिॲक्शन असतात जे पर्टिक्युलर पेशंट टू पेशंट व्हॅरी करतात, तर तशा रिॲक्शनला काय म्हणतात मित्रांनो, ॲडिओसिंक्रेटिक रिॲक्शन. म्हणजे सर्वांवर तो इफेक्ट होणार नाही आहे त्या ड्रगचा, तो साईड इफेक्ट दाखवणार नाही आहे. पण एखाद्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये तो दाखवत असेल ती रिॲक्शन, तर त्याला ॲडिओसिंक्रेटिक रिॲक्शन असं म्हणतात. पण मित्रांनो, आता त्याला काय करणार आहेत, जेनेटिकल डिफेक्ट असं कन्सिडर केलं जाणार. म्हणजेच त्या पेशंटच्या जेनेटिकल फॅक्टरमुळे तो पर्टिक्युलर साईड इफेक्ट पर्टिक्युलर पेशंटमध्ये दाखवत आहे, राईट. समजत आहे मित्रांनो. नंतर पर्टिक्युलर इन सर्टन एन्झाइम सिस्टीम. तर मित्रांनो, हे आपण जेनेटिकल फॅक्टर बघितला. नंतरचा इम्पॉर्टंट जो फॅक्टर असणार आहे मित्रांनो, जो की ड्रगच्या ॲक्शनला मॉडिफाय करणार आहे, तो असणार आहे टोलरन्स. तर मित्रांनो, या टोलरन्समध्ये त्याचे टाईप सब टाईप्स पण आहेत. तर हे जे टोलरन्स पॉईंट आहे मित्रांनो, आपण डे 3 लेक्चरमध्ये बघणार आहोत मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओ लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भेटणार आहे, नोट्स वगैरे सर्व भेटणार आहे. आणि मित्रांनो, आपली फ्री बॅच आहे माहिती आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही मित्रांनो सर्व बी फार्म स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. थँक्यू.